राज ठाकरेंच्या औरंगाबाद मधल्या सभेची तयारी जोरात सुरू आहे। मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर बॅरिकेड्स आणि स्टेजचं काम जोमात चाललंय। उद्या संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर दुसरीकडे राज ठाकरे आज 11 वाजता पुण्यासाठी रवाना होणार आहेत। आज आणि उद्या त्यांचा पुण्यामध्ये मुक्काम असेल। तिथं ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। तर 1 तारखेला दुपारी राज औरंगाबादला रवाना होतील आणि रविवारी संध्याकाळी 7:30 ते 8 सुमारास त्यांचं भाषण सुरू होईल। दोन्हीकडची ही दृश्य आपण बघू शकता। औरंगाबाद आणि मुंबईतली ही दृश्य आहेत। तर मुंबईच्या शिवतीर्थ इथून ते थोड्याच वेळानंतर पुण्यासाठी रवाना होणार आहेत। तत्पूर्वी औरंगाबादमध्ये त्यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर पुण्यामध्ये गेल्यानंतर 1 तारखेला ते औरंगाबादला जातील आणि 1 तारखेला संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत शिवतीर्थाबाहेरून आपले प्रतिनिधी भूषण शिंदे। तर दुसरीकडे औरंगाबाद मधील सभास्थळावरून माधव साबरगावे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी मुंबईमध्ये जाऊया, शिवतीर्थाबाहेर उभे असलेले आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय सांगाल, थोड्याच वेळानंतर राज ठाकरे हे पुण्यासाठी निघणार आहेत आणि त्यानंतर ज्या सभेची चर्चा रंगलेली आहे ती सभा होईल। दरम्यान सध्या या ठिकाणी काय पाहायला मिळते आणि राज ठाकरे किती वाजेपर्यंत निघू शकतात? नक्कीच, आधी गुढीपाडवा सभा, त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा आणि आता 1 मे रोजी औरंगाबाद येथील येऊ घातलेली त्यांची एक सभा। यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका मांडतात हे स्पष्ट होईलच। मात्र आता आपण आहोत शिवतीर्थ येथे। शिवतीर्थामधून राज ठाकरे साधारण 11:30 दरम्यान राज ठाकरे इथून निघणार आहेत। त्यांचे पहिला रवाना होतील ते पुण्याच्या दिशेने। पुण्यामध्ये त्यांचं एक आज किंवा उद्या एक मुक्काम असेल। त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांची संध्याकाळी 1 मेला संध्याकाळी सभा आहे। त्या सभेला ते काय उतरतात हे पाहणं महत्वाचं असेल। आता आपण आहोत शिवतीर्थ येथे। शिवतीर्थामध्ये सध्या तरी कार्यकर्ते इथे नाही आहेत, पोलीस बंदोबस्त देखील दिसत नाहीये। मात्र त्यानंतर ज्या प्रकारे 11:30 दरम्यान जेव्हा ते निघतील त्यावेळेला कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे। सध्या तरी इकडे शांतता आहे, कार्यकर्ते इथे नाही आहेत। त्यानंतर राज ठाकरे 11:30 दरम्यान इथून निघतील आणि आधी पुण्याला रवाना होतील। निश्चितच निश्चितच भूषण, या ठिकाणी सध्या मनसैनिक दिसत नाही आहे। दरम्यान आता औरंगाबादमध्ये आपण जाऊयात। औरंगाबादमध्ये ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथून आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत आहेत। माधव, काय सांगाल, बऱ्याच दिवसांपासून या सभेची तयारी सुरू आहे आणि आता परवानगी सुद्धा मिळाली आहे। सध्या काय चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय? फरा, मागचा आठवडा संपूर्ण हा परवानगीसाठी गेला आणि आज पासून सकाळपासून औरंगाबाद शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेच्या या सगळ्या एकूण कार्य तयारीची लगबग सुरू झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये मनसेच्या वतीनं औरंगाबाद शहर पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज देण्यात आला होता। त्याची चर्चा आठवडाभर होती। रात्री 8:30 ते 9 दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर रातोरात काम सुरू झालेलं आहे। रात्रीतूनच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या या मैदानावर सुरुवातीला इकडच्या बाजूला स्टेज उभारणीचं काम सुरू आहे। जवळपास अर्ध्यावर स्टेज उभारणीचं काम आलेलं आहे। दुसरीकडे या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मोठ्या संख्येनं मनसेची ही सभा पाहण्यासाठी, राज ठाकरेंना ऐकण्यासाठी लोक येतील या दृष्टीने सुद्धा तयारी करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। दोन वेगवेगळ्या बाजूनं येण्या जाण्याचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे। सुरुवातीला साधारणतः 30,000 खुर्च्या या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। पलीकडच्या बाजूला खाली काही बसण्यासाठी जागा केली जाणार आहे आणि साधारणतः 1,00,000च्या वर असा त्यांचा अंदाज आहे मनसेचा की 1,00,000च्या वर लोक या सभेसाठी ऐकण्यासाठी येतील आणि त्याच दृष्टीनं तयारी सुरू आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबादच्या पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून असे 2-4 मोठमोठे गेट आहेत। त्या गेटवर येण्या जाण्यासाठीचा मार्ग आता पोलीस जसं सांगतील त्याप्रमाणे करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटी या सभेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि पोलिसांनी ज्या अटी घालून दिल्यात त्या अटीपैकी एक सगळ्यात महत्वाची अट म्हणजे इथली सिक्युरिटी सुरक्षा। त्यासाठी चारही बाजूला मोठे CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत, जे असा गोलाकार फिरून
तिथे ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत आणि त्यासाठी काही पोलिसांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ते त्यावर लक्ष ठेवणार आहेत। मनसेकडून ही तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे या सभेसाठी गेल्या आठवडाभरापासून पोलिसांनी वेगवेगळी तयारी केली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथं असणार आहे। औरंगाबाद शहर, राज्य राखीव, त्याचबरोबर औरंगाबाद ग्रामीण या सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा या ठिकाणी सभेपूर्वी आणि सभेनंतर कुठलीही घटना घडू नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे। माधव, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत। दरम्यान माधव आणि भूषण, तुमच्या दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून अपडेट आपण घेत राहणार आहोत।